सांगलीच्या जागेचा तिढा दिल्लीमध्ये सुटणार आहे, तर सांगलीच्या जागेबाबत नागपूरमध्ये विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी चेन्नीथला मुकुल वासनिक यांच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाहीये। या बैठकीत आता सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या वादावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। दरम्यान काँग्रेसचे नेते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची हायकमांडकडे तक्रार करणार अशी देखील माहिती मिळते। तर राऊतांच्या भूमिकेवरती काँग्रेसचे नेते नाराज असल्याचं दिसतंय। विश्वजीत कदम और विशाल पाटील और अपने डीसीसी प्रेसिडेंट, वो दोनों तीनों मिलकर मुझे मिले। देखिए, हमको अभी सबको लेके चलने की समय है। उनका श्रद्धा से हम लोग सुने, उनका पॉइंट्स को अपने लिए हैं, हम इसके ऊपर विचार करेंगे और महाविकास आघाड़ी को स्ट्रेंथन करने का रास्ता हम निकालेंगे।